प्रेक्षक हो नमस्कार। दिवाळी म्हणजे आनंदाच्या रंगाची रांगोळी, दिवाळी म्हणजे दिव्यांचा लखलखणारा प्रकाश, दिवाळी म्हणजे फराळाची थाळी, नवीन पर्व सुखमय तेजोमय उत्साहाचा मंगलमय सण म्हणजेच दीपावली। आजपासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या तुम्हा सर्वांना विश्वशांती दर्शन या चॅनलकडून मनपूर्वक शुभेच्छा। अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वयानं विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेलं हे चॅनल या ज्ञान मंदिरात तुम्हा सर्वांचं मनापासून मी स्वागत करते। तमसोमा ज्योतिर्गमय हा आपला विश्वास आहे। अंधाराकडून तेजाकडे वाटचाल करण्याचे संस्कार आपल्या या संस्कृतीनंच आपल्यावर केलेले। हा भारतीय संस्कृतीचा स्थायी भाव आहे। मानवी जीवनाला आधार देणाऱ्या निसर्गाचं पूजन वेगवेगळ्या सण उत्सवांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीमध्ये केलं जातं। शेतात राबणारे बैल, पिकांचे उंदरांपासून रक्षण करणारे नाग, दूध दुपते देणारी गाय अशा प्राण्यांचं ऋणही भारतीय समाज आपल्या सणांच्या रूपानं व्यक्त करतो। माता रुद्राणाम सविता वसुनाम स्वसा आदित्याम अमृतस्य नाभिही असं ऋग्वेदाच्या एका मंत्रामध्ये गोमाता म्हणजेच गोधनाचं महत्त्व सांगितलं गेलंय। साऱ्या देवतांची माता असणारी भगिनी, अमृताचा दूधरूपी साठा असणारी गोमाता, तिच्याच पूजनाचा आजचा दिवाळीचा हा पहिला दिवस, पहिला दिवा अर्थातच वसुबारस। वसुबारस हा गाय आणि वासराच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस। गोमातेला आर्य सनातन वैदिक धर्म संस्कृतीनं सर्वश्रेष्ठ देवता मानलं आहे। मा गाम अनागाम अद्वितीय वधिष्ठ याचाच अर्थ निष्पाप गायीला ती देवता असल्यामुळे तिला कधीही मारू नका, तिचा वध करू नका आणि तिचे कायम पालन पोषण करा आणि तिची सेवा करा। तिच्या दूध दही तूप या गोरसानं आपलं जीवन समृद्ध करा असाच जणू संदेश सांगणारा आजचा दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस। ग्रामीण भागात या दिवसाला विशेष असं महत्त्व दिलं गेलंय। वसुबारसेच्या दिवशी गोठा चांगला स्वच्छ धुतात, त्यानंतर शेणानं तो सारवला जातो। गोठ्याच्या भिंती देखील रंगानं सारवल्या जातात। तांबडी माती पाण्यात भिजवून तयार केलेल्या कावेनं म्हणजेच तांबड्या रंगानं लहान मुले या भिंतींवरती चित्र देखील काढतात। या चित्रांमधून ग्रामीण संस्कृतीचं आपल्याला दर्शन घडतं। गोमातेच्या गळ्यात या दिवशी झेंडूच्या माळा घालून तिचा उपशण करून तिची पूजा केली जाते। सायंकाळी तिच्या गोठ्यामध्ये पणत्या देखील लावल्या जातात आणि गोठा पणत्यांनी सजवला जातो। वसुबारसेच्या दिवशी सायंकाळी गृहिणी गोमातेला नमन करून तिला नैवेद्य दाखवून तिच्या पुढे तेजाचा दिवा लावून दीपावलीचा शुभारंभ करतात। असा हा वसुबारसेचा दिवस भारतामध्ये सर्वत्र उत्साहानं आनंदानं साजरा केला जातो। अशी ही गोमाता, तिच्या पूजनाचा आजचा दिवस। हे गोमाते नमस्तुभ्यम सर्वारोग्य प्रदायिनी देही मे दीर्घम आयुष्यम जीवनम च सुखः प्रदम। आज आपण सारेच जण एक पण करूयात, आजपासून दूध तूप हे गोमातेचे सेवन करूयात आणि गोव्रती होण्याचा निश्चय करूयात। तुम्हा सर्वांना शुभ दीपावली।